अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जामनेरपुरा इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालय आयोजित मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून CISF मेट्रो दिल्लीचे सब इन्स्पेक्टर धनसिंग पाटील होते। उपप्राचार्य प्राध्यापक JP पाटील, कला विभाग पर्यवेक्षक प्राध्यापक GG उत्तरदे, गणित विभाग प्रमुख प्राध्यापक KD निमगडे, मानसशास्त्र तथा हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक विजय पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्राध्यापक JP पाटील यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक KB परिहार यांनी केला। सब इन्स्पेक्टर श्री धनसिंग पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध करिअर विषयी मार्गदर्शन केले। शिबिर दिनांक 13 ते 18 डिसेंबर दरम्यान घेण्यात आले होते, तर 73 विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला। खरं तर मी या आपल्या भागामध्ये पहिल्यांदाच अशी शाळा बघतोय की ज्यांनी शिक्षणाच्या व्यतिरिक्त काहीतरी दुसरा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल मी खरंच शाळेचे धन्यवाद व्यक्त करतो। कारण असं मी कुठल्याही शाळेमध्ये बघितलेलं नाही। जोपर्यंत आम्ही शाळेमध्ये होतो त्यावेळेस सुद्धा असं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं नाही, त्यामुळे तुम्ही खरंच नशिबवान आहात की तुम्हाला शाळेमध्ये असतानाच असं प्रशिक्षण दिलं जात आहे। म्हणजे बेसिक जी माहिती असते की आपल्याला जर या वयातच भेटली तर त्याचा उपयोग नक्कीच आपल्याला होतो। पोलीस भरती आता सर्वांनी जर असं ठरवलं की मला पोलीस व्हायचं आहे तर मग बाकीच्यांनी काय करायचं, बरोबर ना? पण एक गोष्ट चांगली वाटली की तुमच्यामध्ये एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न तुम्ही जिवंत ठेवलेलं आहे की नाही मला खरंच पोलीस व्हायचं आहे आणि देशाची सेवा करायची आहे। जर स्वप्न तुमचं निश्चित असेल तर ते घडण्यापासून तुम्हाला कोणीही वंचित ठेवू शकत नाही, त्यासाठी ध्येय निश्चिती आवश्यक आहे। जर आपल्या समोर ध्येयच नाही आहे, आपण चालतोय रस्त्याने पण रस्ता जातो कुठे, आपल्याला जायचं कुठे आहे हेच जर माहिती नसेल तर त्या प्रयत्नांना काहीच उपयोग नाही। म्हणून ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी लागणारे जे प्रयत्न आहेत, मार्गदर्शन आहे ते मिळवा आणि ध्येय प्राप्तीसाठी वाटचाल करा, यश नक्कीच तुमच्या चरणी असेल। आपण आता सरांनी मला सांगितलं आधीच की जी जवळपास मुलं आहेत सगळी ती ग्रामीण भागातून आहे, ती पण ग्रामीण भागात आहे आणि ग्रामीण भागामध्ये काय असतं, चला बेसिक मुलीचं शिक्षण जे असते, ग्रॅज्युएट झाली, 12वी झाली की लग्नाचा विचार करतात जनरली, अजूनही अशा प्रथा आहेत। शहरामध्ये थोडस त्याचा ट्रेंड बदललेला आहे, परंतु आपल्या आपल्यामध्ये जर शिक्षणाची भूक असेल तर आपल्याला कोणी थांबू शकत नाही। आता इथे जमलेल्या विद्यार्थ्यांपैकी मॅक्सिमम मुली आहेत, महिलांची संख्या वाढते आहे त्याचा आनंद आहे, बघून छान वाटलं। काल परवा मी पेपर मध्ये वाचलं की NDA साठी जवळपास 2 लाख मुलींनी ऍप्लिकेशन दिलेले आहे। NDA भरती असो किंवा कुठल्याही टफ ज्याला म्हणतो आपण टफ काम जिथे असेल अशा ठिकाणी महिला धाडस करायचं नाही, परंतु आता ते फ्युचर नाही आहे, फ्युचर काही वेगळंच आहे, वर्तमान वेगळं आहे। काय शेड्यूल असतं, सकाळी किती वाजता उठावं लागतं, दिवसाची सुरुवात कशी होते, सूर्य निघालेला पण नसतो पण आपल्याला उठावं लागतं। बऱ्याचदा तर असं व्हायचं की आपण करतो काय ते समजत नाही सकाळी सकाळी, रात्री 12-1 पर्यंत जागायचं आणि सकाळी 3:30 जाऊ खायचं, अशा वेळेला आपण ब्रश कशाने करतो ते पण समजत नव्हतं। बऱ्याचदा तुम्ही कोलगेट समजून शेविंगने ब्रश करायचो कारण थकवा एवढा आलेला असायचा, रात्री 1 पर्यंत जागल्यानंतर 3:30 पुन्हा विसर्ग लावायचे,
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.